आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मनसेचं आज मुलुंड टोल नाक्याजवळ आंदोलन होणार आहे. अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये मनसे आंदोलन करणार आहे. टोलच्या दरांमध्ये वाढ झाल्यानं मनसे आता आक्रमक बनली आहे. तर मनसेच्या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेली नाही, मात्र आता मनसे टोल नाक्याच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करणार आहे. आणि मुलुंड टोल नाक्यावरून आमचे प्रतिनिधी गणेश थोरात सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, मनसेचं आज टोल नाक्यावर आंदोलन पार पडणार आहे. सागर, नक्कीच आपण मुलुंड टोल नाक्याच्या जवळपास आनंदनगर चेकनाका या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो मनसेचा आमरण उपोषणचा जो मार्ग स्वीकारला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही आहे असं देखील त्यांच्याकडनं म्हणणं आहे. मात्र सध्या टोलचे जे दर वाढत आहेत त्या संदर्भातलं हे जे आहे ते आमरण उपोषण आहे. मनसेने त्या अविनाश जाधवसह इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी बसले. आपण थेट त्यांना विचारणार, सर काय सांगाल, एकंदरीत परवानगी नाही आहे आमरण उपोषणासाठी आणि दुसरीकडे तुम्ही आमरण उपोषणला बसलेले आहे टोल दरवाढी. मी पुन्हा सांगतो की आम्हाला परवानगी नाकारण्यासाठी कोणाचा दबाव होता हे जर तुम्ही काही अधिकाऱ्यांना विचारलं तर मला वाटतं ते नीट सांगतील. ज्या जागेवर आम्ही परवानगी मागितली आहे त्याच जागेवर भारतीय जनता पक्षाने पण काही वर्षापूर्वी टोलसाठी आंदोलन केलं होतं. सो त्यांना जर टोलसाठी एक भला मोठा स्टेज उपलब्ध करून परवानगी देण्यात येऊ शकते तर आम्हाला का नाही येणार? आम्हाला पण मिळाली पाहिजे. आम्ही पण ठाणेकरांसाठी भांडतो आहे. आणि एक गोष्ट, आम्ही डायरेक्ट येऊन उपोषणाला बसलो का तर याच्या आधी आम्ही साखळी, मानवी साखळी तयार केली, गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, सर्व खात्यांशी पत्रव्यवहार केला आणि त्यातून कुठलाही निर्णय आला नाही. म्हणून आम्ही आजचा हा उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. मला असं वाटतं की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आज तुम्ही जो 5 रुपये 10 रुपये 20 रुपये जो टोल वाढवला आहे त्याचा डायरेक्टली फटका हा सर्वसामान्य लोकांवर पडतो आहे. 5 रुपयाने टोल वाढल्याच्या नंतर आज जर तुम्ही पाहाल तर शाळेतल्या मुलांना घेऊन जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांचे पैसे वाढले, रेट वाढलेले 100-150 रुपयाने. आज ट्रान्सपोर्टिंगचे पैसे वाढलेले आहेत. सो हा सर्व भूदंड हा आमच्या ठाणेकरांवर पडतोय आणि याचा आम्ही निषेध करतोय. या ठिकाणी निषेध करतो असं देखील त्यांचं म्हणणं, म्हणल्यामुळे या ठिकाणी आता मोठ्या संख्येने पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे. सागर, नक्कीच गणेश, तर या आंदोलनावर आपलं लक्ष असेलच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आज सकाळी